भाजपा महिला मोर्चानं महिला दिन महाराष्ट्रातील अत्याचाराला बळी पडत असलेल्या तरुणी महिला आणि अल्पवयीन मुलींना समर्पित केला। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चानं मेणबत्त्या घेऊन महाराष्ट्रातील अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या प्रति सहवेदना समर्पित करून निषेध नोंदवला। तसेच अत्याचारात मृत झालेल्या महिलांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली। यावेळी बोलताना भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। महिलांचं संरक्षण करण्यात महाविकास आघाडीचं सरकार सपशेल अपयशी ठरले आहे। महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्यावरच बलात्कार, महिलांच्या खुनाचे आरोप होत आहेत। राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा आरोप होऊनही सरकार त्याला पाठीशी घालतंय। पोलिसांकडूनच वसतिगृहातील मुलींना निर्वस्त्र करून नृत्य करायला लावण्याचा गलिच्छ प्रकार घडून देखील राज्यातील सरकार कारवाई करत नाही। बलात्कारी मंत्र्यांना पाठीशी घालते याचाच आजच्या महिला दिनी भाजप महिला मोर्चा निषेध करत आहे। यावेळी नगरसेविका सुनंद राऊत, सुष्मिता कुलकर्णी, वंदना जाधव, आशा पवार, मनीषा शिंदे, विद्या दानोळे, हिना शेख, लीना सावर्डेकर, अचला पवार, मीरा मेस्त्री, निकिता चव्हाण, ज्योती भोसले आदी उपस्थित होते। आज 8 मार्च महिला दिन आहे। सर्वत्र महिला दिन साजरा होतोय, परंतु या ठिकाणी आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक ब्रीद वाक्य घेऊन आम्ही आलेलो आहोत, नारी के सन्मान में भाजप मैदान में। आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या महिलांनी या वर्षभरामध्ये ज्या महिला, ज्या मुली बळी पडलेल्या आहेत, अन्यायाला बळी पडलेल्या आहेत, बलात्काराला बळी पडलेल्या आहेत, अशांना हा महिला दिन आम्ही समर्पित करीत आहोत आणि या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत आहोत। कारण का आपण बघितलं, या वर्षभरामध्ये महिलांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार या संख्येमध्ये इतकी वाढ झालेली आहे की ज्या 5-25 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे घडलं नाही ते या काळामध्ये घडत आहे। या सरकारमधल्या 2 मंत्र्यांच्यावर बलात्काराचा आरोप लागलेला आहे, काही मंत्र्यांच्यावर खुनाचा आरोप लागलेला आहे। म्हणजे ज्यांनी जनतेचं रक्षण करायचं तेच लोक भक्षक बनलेले आहेत। अनेक ठिकाणी कोरोना रुग्णालयात, हॉस्पिटलमध्ये, क्वारंटाईन सेंटरमध्ये ज्या महिला रुग्ण कोरोनाच्या गेल्या होत्या त्या महिलांच्यावर अत्याचार घडले, विनयभंग घडले, बलात्कार घडले, तर अजून देखील महाराष्ट्र सरकारनं SOP काढलेला नाही आहे। त्याचप्रमाणे परवा अशी घटना घडली जळगावमध्ये की जे शासकीय वसतिगृह आहे जिथं महिला राहतात त्या महिलांना कपडे काढून नाचवण्यात आलं आणि त्यासाठी पुढाकार कोणी घेतला तर इथले पोलीस लोक होते। सांगलीमध्ये अशीच घटना घडलेली आहे। एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेला तुला MPSC ला पास करतो म्हणून तिच्यावर बलात्कार केलेला आहे।